सही ज़्यादा चीज़ें मुझे सारा चीज़ा जो कभी फकर था ना क्या समझनी थी कमाई थी मेरा सोचता था अरे हम सिर्फ अक्षय से अध्यक्ष जैन साहब ने राजेश तूफी ने प्रत्यक्ष साइट इन्स्पेक्शन करून एकंदर स्थिती काय या संबंधीची माहिती आम्हाला कळवली आणि राजेश भाईंचा आग्रह असा होता की जो काही घडलेला प्रकार आहे तो अतिशय गंभीर आहे आणि त्याची दखल आणि संकटात असलेल्या लोकांना दिलासा हा जर दिला नाही तर हा प्रकार ज्यांना जिल्हा फुलता सीमित राहणार नाही कदाचित महाराष्ट्रामध्ये हे फसण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी आणि आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी लवकरात लवकर यावं असा आग्रह राजेश भाईंनी केल्याच्या नंतर आम्ही दोघांनी काल रात्री ठरवलं. खरं सांगायचं म्हणजे मी याच्या आधी या सगळ्या भागामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये एक मोठा दौरा आयोजित करण्याच्या प्रयत्नात होतो आणि तो म्हणजे यंदाच्या वर्षी अनेक ठिकाणी पाऊस कमी आहे. पाण्याचे जे जलाशय आहेत त्या सगळ्या जलाशयांची स्थिती तुलनात्मक जर 2-3 वर्षाची पाहिली तर अगदी जायकवाडी सकस सगळीकडं अफुरा पाण्याचा साठा आहे आणि त्यामुळे उद्या काय संकट येणार आहे याची कल्पना होती आणि त्याच्यासंबंधी वेगळा कार्यक्रम आम्ही घेऊ. हा कार्यक्रम अचानक आला. आज आम्ही तिघांनी इथं आल्याच्या नंतर अंबेच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट दिली आणि जखमी लोकांना भेटायचं का त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे आश्चर्य वाटेल अशा प्रकारचा बळाचा वापर या ठिकाणी केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये लहान मुलं बघितली नाही, स्त्रिया बघितल्या नाहीत, वडीलधारी लोक बघितले नाहीत. हवा तसा बळाचा वापर त्या ठिकाणी केला. त्या पेशंटशी चर्चा केल्यानंतर जवळपास सगळ्यांनी असं सांगितलं की आमची चर्चा चालू होती, अधिकारी आमच्याशी बोलत होते, त्याच्यातून काही मार्ग निघेल असं एक आश्वासनच दिसत होतं. पण एकदम फार मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स या ठिकाणी बोलवला गेला. ते जखमी लोक हे सांगत होते सगळं व्यवस्थित चालू असताना कुठून तरी मुंबईवरनं कुठून तरी सूचना आल्या आणि पोलीस अधिकाऱ्यांचा एकंदर दृष्टिकोन बदलला आणि त्यांनी त्या ठिकाणी बळाचा वापर करून सरळ सरळ लाठी हल्ला सुरू केला. लाठी हल्ला सुरू केल्याच्या नंतर साहजिकच गावातले लोकसुद्धा त्या ठिकाणी जमा लागले. ती संख्या लक्षामध्ये घेऊन का काय माहिती नाही, पण हवेमध्ये गोळीबार केला आणि छोटे छरे असतात ज्वारीचे साहित्य अशांच्या मार्फत गोळीबारसुद्धा केला गेला. काही जखमी लोकांनी त्यांच्या हातावर पाठीवर आहे दर्शक हे छरे हे त्यांना ऑपरेशन करून काढले
या संबंधीची माहिती सुद्धा या ठिकाणी दे. हे झालं पेशंट कोणत्या म्हणजे निष्पाप नागरिकांना कोणत्या पद्धतीची वागणूक दिली या संबंधीचे आमचा प्रत्यक्ष फायदेला हा अनुभव. याच्यानंतर आम्ही प्रत्यक्ष सराव केला गेलो. त्या ठिकाणी प्रचंड संख्येने तरुण दिसले आणि ते जालना आणि जालन्याच्या बाहेरचे सुद्धा असावेत असं जाणवलं. त्या ठिकाणी मनोज पाटील की ज्यांचा उपोषणाचा आता 5वा दिवस आहे त्यांच्या मी विचारधार केला. त्यांनी समंजस्वानाची भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना आग्रह असा केला की तुमच्या प्रश्नाच्या संबंधी आम्हाला काही माहिती आहे. एक तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारांचं सरकार जेव्हा होतं ज्याच्यामध्ये जयंत पाटील हे महत्त्वाचे मंत्री होते, राजेश भैया तेही मंत्रिमंडळात होते आणि त्या मंत्रिमंडळानं हे आरक्षण देण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला होता. दुर्दैवानं तो निर्णय कोर्टामध्ये टिकला नाही. त्यानंतर राज्य सरकारही बदललं, नवीन सरकार त्या ठिकाणी आलं, ते भाजपचं होतं आणि त्या फरकामध्ये त्यांनी काय केलं कसं लक्ष दिलं याचं मी खोलात जाऊ इच्छित नाही. पण तो इश्यू अद्याप पेंडिंग आहे. म्हणूनच उपोषण करते त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना हे माहीत होतं. त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या सरकारने काही पावलं टाकली, नंतर काही कोर्टाचे निकाल लागले, आम्हाला यातनं काहीतरी मार्ग हवाय, आम्हाला दुसरं काही माहिती नाही आणि तो मार्ग निघत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू. मी पहिल्यांदा त्यांना एक गोष्ट सांगितली की आंदोलन त्याच्याबद्दल समाजात आस्था आहे आणि आस्था असलेलं आंदोलन हे कधीही हाताबाहेर जाऊन देऊ नये आणि म्हणून हे आंदोलन शांततेनं चालू ठेवा. जर राज्य सरकारचं तुमचं काही बोलणं झालं असं ऐकण्यात येतं त्याचं जर समाधान होत असेल तर हे आंदोलन थांबवण्याचा सुद्धा विचार योग्यवेळी करावा लागतो. त्याचा विचार तुम्ही करा. आणि दुसऱ्या बाजूनं हे जे प्रकार कुठे ऐकायला मिळाले, वाचायला मिळाले, चीज पाहायला मिळाले की काही ठिकाणी कुठं ट्रक फेटवली, कुठं बसच्या गाडीला आग लावली, आणखीन काही गोष्टी घडल्या, या गोष्टी हा जो प्रश्न तुम्ही माणसाच्या प्रश्नाची आणि आंदोलनाची आणि आंदोलकांची यामुळे बदनामी होते, त्यामुळे हे शांततेनेच केलं पाहिजे. कायदा हातात घेण्याचं काम हे कुणी करू नये. मनोजने सांगितलं की आमची अजिबात इच्छा कायदा हातात घ्यायची नाही, आम्हाला शांततेने सर. त्या ठिकाणी जमलेल्या काही लोकांनी सांगितलं की या सगळ्या कायदा हातात घेण्याच्या संबंधीचं काम आम्ही केलंच नाही. इथं चर्चा चालू असताना, चर्चा योग्य मार्गावर होईल असं दिसत असताना, ज्यावेळेला एकदम मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी आले आणि लाठी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये स्त्री पुरुष न वागता कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता, मारहाण ज्या ठिकाणी केली गेली, या गोष्टीची प्रतिक्रिया कुठे झाली असेल तर त्याची जबाबदारी हा निर्णय ज्यांनी घेतला पोलीस दलाचा बळाचा वापर करायचा ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी हेही सांगितलं की याची चर्चा आमची काही अधिकाऱ्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर झाली होती पण त्याचा पुढं काही निकाल झाला नाही.
मला स्वतःला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यात अधिक लक्ष द्यावं, याच्यातून मार्ग काढावा, यासंबंधी साधारणतः मार्ग काढणं थोडं उत्सक्य आहे. काही फार्लमेंटमध्ये दुरुस्त्या कराव्या लागतील. आता फार्लमेंटमध्ये जर उद्याच्याला नेशन वाईड कास्ट सेन्सस आणि रिमाइन 50% कॅप आज तुम्हाला सवलती द्यायची असतील तर त्याला एक कॅप आहे. 50% सवलती देता येत नाही असे एक त्याच्यात तरतूद आहे. तर त्यामुळं आज काल आम्ही एक देशातल्या जवळपास 28 राजकीय नेत्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 7 मुख्यमंत्री होते. त्या बैठकीमध्ये ज्या काही गोष्टींची चर्चा केली त्याच्यामध्ये हा एक गोष्टीचा विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला होता. त्याचा फायनल निर्णय घेतलेला नाही, पण आमच्यापुढं हा एक आमच्याकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून एक सूचना होती की नेशन देश पातळीवर जातीची मोजणी व्हावी, जनगणना व्हावी आणि 50% जी अट आहे ती 50% अट जर काढली तर आज या ठिकाणी ह्या समस्या निर्माण झाल्या आणि त्यामुळे आम्हाला यावं लागलं किंवा मनोरंजन त्यांच्या सहकार्यांना उपोषणाचा मार्ग करावा लागला. हा जर निकाल झाला तर त्याच्यातून कदाचित सुटका होण्याची शक्यता आहे आणि म्हणून हा विषय आम्ही पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मांडणार आहोत. आता राहता राहिला इसा प्रश्नाच्या बाबतीत मी तुम्हाला स्वच्छ सांगितलं की इथे सत्तेचा गैरवापर झाला आहे. काही ठिकाणी आज ही जी मागणी आहे त्या मागणीला काही प्रांतात पाठिंबा आहे, त्यांनी अंमलबजावणी केली. काही ठिकाणी घटनेप्रमाणे करता येत नाही. आता उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य 1960 पूर्वी वेगळं राज्य होतं. त्या राज्याचं नाव पूर्वी द्विभाषिक राज्य असं होतं. गुजरात आणि महाराष्ट्र या दोघांचं एक राज्य होतं. त्या काळामध्ये नंतर मराठी भाषिकांचं राज्य करायचं ठरलं, त्यावेळी गुजरात राज्य वेगळं झालं. मराठवाडा हा निजामाचा त्या काळाच्या भागाचा एक हिस्सा होता. तो भाग 1600 महाराष्ट्रामध्ये आला आणि विदर्भ त्याला त्या काळात सीसी सेंट्रल प्रॉव्हिन्स ऑफ बेरन असं म्हणलं जायचं. तो मध्य भारताचा भाग होता, पण नंतर तो महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्राचा भाग झाला. या 3 वेगवेगळी राज्य होती. पश्चिम महाराष्ट्र मुंबई राज्य वेगळं होतं, मराठवाडा हैदराबादच्या भागाचा हिस्सा होता ते वेगळं होतं आणि विदर्भ मध्य महाराष्ट्राचं वेगळं. त्यामुळे अनेक कायदे असे की ते पूर्वीचे वेगवेगळेसुद्धा आहेत. आता हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा, आज मध्य भारताचा भाग असलेला जो भाग आहे त्याला मध्य भारतामधून आरक्षण होतं. त्यामुळे आजही विदर्भामध्ये तुम्ही कुणबी म्हणलात तर त्याला आरक्षण आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर तेलंगणा मध्य प्रदेश त्याच्यानंतर कर्नाटक या 3 ठिकाणी इव्हन गुजरात त्याही ठिकाणी आज कुणबी याच्या संबंधीचे आरक्षणाची तरतूद आहे, पण ती तरतूद जुन्या काळाची आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज बडोद्याला संस्थान आहे, सेवाग गायकवाडांचं राज्य होतं, किंवा ग्वालियरला संस्थान आहे, सिंधी यांचं राज्य त्या ठिकाणी होतं.
त्या दोन्ही राज्यामध्ये कुणबी किंवा मराठा यांना ओबीसीची सवलत आधी आहे आणि त्यामध्ये या ठिकाणीची मागणी केली जाते आणि त्याचीच नोंद घेऊन जयंतराव पाटील किंवा राजेश भैया हे मंत्रिमंडळात असताना त्यांनी आरक्षण देण्याच्या संबंधीचा निर्णय मला टक्केवारी लक्षात नाही केला 16% देऊन घेतलेला होता. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संबंधित येतो त्यांनी याचा मार्ग काढायचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं तो काही कोर्टामध्ये टिकला नाही आणि त्यामुळं आज हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. मला असं वाटतं की केंद्र सरकारने याचा पुढाकार घ्यावा, राज्य सरकारने याचा पुढाकार घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी सांगू इच्छितो की आज ज्यांना ज्या सवलती मिळत आहेत ते एस टी असोत ओबीसी असोत, त्यांच्या टक्केवारीला व्यक्तींची धक्का न लावता त्या कायम ठेवून उर्वरित जागेमध्ये असे प्रश्न सोडायची शक्यता आहे. त्याची नोंद केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेऊन करावी, पावलं टाकावीत. आम्हा लोकांचं सहकार्य त्याच्यामध्ये राहील. मला सहभाग आहे याची औसेंटिक माहिती माझ्याकडे नाही, पण मी जखमी लोकांना भेटतो आणि आंदोलकांना भेटतो ते सतत एक गोष्ट सांगत होते की आमचं सगळं व्यवस्थित चालू होतं, वरून आदेश आला, फोन आला कोणाचाही आणि पोलिसांचा दृष्टिकोन बदलला. आता कोणाचा फोन आला ते आंदोलकांनाही माहीत नव्हतं, त्यांनाही माहीत नव्हतं, पण बाहेर जे लोक घोषणा देत होते ते राज्याच्या गृहमंत्र्याच्या संबंधी घोषणा देत होते, पण त्यासंबंधीची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. सर प्रश्न असा आहे, इंडियाची बैठक ज्यावेळी सुरू होती आणि इंडियाची पत्रकार परिषद सुरू झाली तर त्याच वेळेस इकडे लाठी हल्ला झाला, म्हणजे दोन्हीचं सेम इक्वेशन आहे, याचं काही कनेक्शन आहे का? हे याची माहिती माझ्याकडे नाही, पण सवन हिंदुस्थानचं आणि इव्हन देशाच्या बाहेर आशिया खंडाच्या अनेक देशांचं इंडियाची जी नवीन कन्सेप्ट देशाच्या पुढे येते हे सगळं सगळ्यांचं लक्ष होतं. 7 राज्याचे मुख्यमंत्री एका ठिकाणी येतात, जवळपास 5 राज्याचे माजी मुख्यमंत्री या ठिकाणी येतात, देशाच्या संसदेचा विरोधी पक्ष नेता या ठिकाणी असतो, सोनिया गांधी असोत, राहुल गांधी असोत, आणखीन अनेक असे मान्यवर लोक या ठिकाणी येतात आणि या देशाच्या समोर एक भक्कम पर्यायाची चर्चा करतात. यासंबंधी गेले 8-10 दिवस 15 दिवस महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या देशाबाहेर वर्तमानपत्रात चर्चा येते, त्यामुळे साहजिकच सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी मुंबईत काय घडतं याच्याकडे होतं. एक शंका अशी आहे लोकांना की ह्या महत्त्वाच्या प्रश्नाकडचं लक्ष सवन देशाचं आहे ते कुठेतरी विचलित करावं, डायव्हर्ट करावं, त्यासाठी असा काही उद्योग केला का काय अशी शंका काही लोकांच्या मनात आहे, पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. साहेब काल ज्यावेळेस तुम्ही हे ट्विट केलं त्यानंतर तुमच्यावरती असं फडणवीसांनी उत्तर केलं की राजकारण करू नका, गंगेत हात धुवून घेऊ नका, तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं याची उत्तरं द्या. नाव न घेता त्यांनी थेट तुम्हाला सांगितलं ना, आम्ही लोक सत्तेत होतो, मी सत्तेत नव्हतो, माझे सरकारी सत्तेत होते, त्यांनी निर्णय घेतला, तो निर्णय हायकोर्टाने शिकवला नाही याचा दोष मला यांच्याकडे देता येणार नाही. आम्हा लोकांची भूमिका काय हे स्वच्छ त्या निमित्तानं स्पष्ट केलं आणि ज्यांचा उल्लेख तुम्ही केला त्यांनी आणखीन एक गोष्ट अशी सांगितली की मी मुख्यमंत्री असताना किती वर्षापूर्वी 95 94 किती वर्ष राज्यात
सौरंजन शाह 28 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट ते सांगतात की त्यावेळेला नागपूरला एक आंदोलन झालं आदिवासींचं, काय गोवारींचं, आणि त्यावेळेला चेंगराचेंगरी झाली, त्याच्यात काही लोकांना आपला जीव द्यावा लागला. तर त्याच्यात त्यांनी असं म्हणले देवेंद्र फडणवीस की त्यावेळेला पवार साहेबांनी राजीनामा का नाही. दोन गोष्टी होत्या, ज्यावेळेला गोवारींचा इन्सू झाला, प्रसंग झाला, त्यावेळी मी नागपुरात नव्हतो, मी मुंबईत होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की हा प्रकार झाल्याच्या नंतर माझ्या सरकारमधल्या आदिवासी कल्याणमंत्री मधुकरराव फिचर यांनी राजीनामा दिला. का दिला? हा आदिवासींच्या विचाराशी संबंधित इश्यू होता. त्यांनी माझी परवानगीसुद्धा घेतली नाही. त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी घडल्या, त्याची नैतिक जबाबदारी माझी आहे, म्हणून मी राजीनामा देतो. तो राजीनामा आणि स्वीकारला. ज्यांनी मला प्रश्न विचारला, आज गृहखात्याची नैतिक जबाबदारी कोणाची आहे? ज्यांची असेल त्यांनी मधुकर फिचरांचं आणि गोवारींच्या काळातलं सरकारच्या धोरणाचं स्मरण जर केलं तर मला वाटतं की त्यांना स्वतःला प्रशासन कसं चालवावं आणि पूर्वी कसं चालवावं याची माहिती मिळेल. साहेब, तुम्ही थेट देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत आहात? मी कोणाच्या राजीनाम्याची मागणी करत नाही. मला मुख्यमंत्र्यांनी जे काही या ठिकाणी मागणी केली, त्यांनी ज्या पद्धतीनं सुसंवाद केला, त्याच्यामध्ये त्यांनी एक भूमिका घेतली होती, त्याची समंजसपणाची किंवा तत्सम, याचं कारण मला डायरेक्ट बोलणं माहिती नाही. पण आज एवढा मोठा प्रकार होतो ज्याचे दुष्परिणाम महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यात होतील हे स्वच्छ दिसते. तर अशा वेळेला जबाबदारी जशी असेल त्यांनी जबाबदारी घ्यायची असते. अगदी साधी गोष्ट आहे, आरफाची मंत्रिमंडळात होते या सगळ्यांच्याबरोबर सहकारी, असाच प्रकार त्या ठिकाणी मुंबईत झाला. आणि ते मीडियाचं समोर मानताना त्यांच्याकडून काही कमतरता झाली, त्याची प्रतिक्रिया झाली, त्या कारणांसुद्धा त्यांनी राजीनामा दिला होता. ते कर्तव्यगार गृहमंत्री होते आणि हा आदर्श महाराष्ट्राचा आहे. साहेब, जसं तुम्ही सांगताय की आंदोलकांनी सांगितलं की सगळी चर्चा व्यवस्थित चालू होती, सेम तेच आम्हाला सगळ्यांना आंदोलकांनी सांगितलं की कुणाचा तरी फोन आला, पण हा फोन नेमका कुणाचा होता, हा फोन पोलिसांना आदेश कोणी दिले, या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे का साहेब? और साहेब, एक गोष्ट यात आणखी महत्त्वाची आहे. सर, एक पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुंडाळं करून या लोकांनी मारलं, काही व्हिडिओज आता पोलिसांकडनं देण्यात येत आहेत, त्यांनी पहिले मारलं म्हणून मग आम्हाला बळ वापरावं लागलं, आणि अशा पद्धतीचंच राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं. मला असा वेळ नाही, तुम्हाला जर वेळ असेल तर हे फेस मी झाल्यावर त्यांच्याकडून मोबाईलवरचं सगळं चित्रीकरण दाखवते. त्याच्यात स्वच्छ असं दिसतं, लोक बसलेले आहेत, कोणतेही अधिकारी काय चर्चा करतात ती त्याच्यात नाही. आणि पाठीमागून ज्यांच्या डोक्यात हेल्मेट आहे असे वेळेस मोठ्या संख्येनं पोलीस दलाचे प्रतिनिधी येतात आणि ते येतात, थांबतात आणि नंतर काही वेळाने सरळ उठून ते लाठी हल्ला करायला सुरुवात करतात. आणि ते लाठी हल्ला करत असताना लोक सैराबाजू राहतात, फळतात, तिथनं जागा सोडतात. हा त्यांचा आता हल्ला पोलिसांच्यावर हल्ला झाला असं दिसत नाही, पोलिसांच्याकडून हल्ला झाला असं दिसतं. मी पोलिसांना दोष देणार नाही, त्यांची नोकरी आहे, त्यांना कुणी आदेश दिला असेल त्यासंबंधीची चौकशी झाली पाहिजे. आणि ही चौकशी अशी असेल तर उच्च स्तरीय चौकशीतून चालणार नाही, याला न्यायालयीन चौकशीची आवश्यकता आहे असं फायमा कशी दिसतं. तुम्ही देखील चर्चा केली, जखमी नामी देतो म्हणतात, आम्ही देखील चर्चा केली, ते म्हणतात की तो फोन होता शेवटच्या 5 मिनिटात 2 फोन आला गेला, तो नेमका फोन कुणाचा असा, याच्यासाठी कोण माहिती नाही. आता
तुम्ही पत्रकार आहात, आम्ही लोक राजकारण असो, आम्ही जिल्हा परिषद असो, विधानसभा असो, पार्लमेंट असो, आमच्यात शक्तिशाली कोण असतो, ज्याच्यात जे आमचे सभासद असतात ज्याच्यात बहुमत ज्यांची संख्या अधिक ते शक्तिशाली. आता आजच्या सरकारमध्ये अधिक संख्यावाले कोण आहेत व त्यांचं काही सोडा, त्यांना शक्तिशाली मान्य करावं लागेल असं फायनल फेसी दिसतं, असं ते सोडावं लागेल. कोणाचं असं मी काही ज्योतिष नाही, माझ्याकडे बाकीची काय माहिती नाही, पण मला एवढं आहे की मुख्यमंत्र्यांनासुद्धा, कारण मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट सामंजस्यपणाचं आहे आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा त्यांचा सामंजस्यपणाचा अप्रोच असताना सरकारच्या वतीनं दुसरा दृष्टिकोन घेऊ शकतो असं कोण आहे त्या ठिकाणी, सोडावं लागेल. त्या माणसांचं समाधान केलं, तिथे सांगितलं काही झालं तर कायदा हातात घेऊ नका, शक्य असेल तर उपोषण सोडा, बाहेर जे कुठे दाखवून झाली त्या होऊन देऊ नका, हे संधी साधू भरायचं राजकारण आहे, त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही, ते आहेत सत्य मला माहिती आहे, पण मी चालवलेलं राज्य चालवले आणि चालवलेले घरघातं माझ्याकडे होतं. केंद्र सरकारच्या दृष्टीने एक प्रश्न आहे, वन नेशन वन बिल इलेक्शनची जी आहे पुन्हा चर्चा चालू झालेली आहे, याबाबत तुम्ही संसदेचं जे आता अधिवेशन बोललेलं आहे अधिकचं, त्याबाबत काही चर्चा करणार आहे का? बघूया सर, त्याची त्याचा एक माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली, प्रसाद वाचण्यात आले, बघूया त्याची काय माहिती आता नाही, खरं सांगायचं आम्हाला पुढे जायचं आहे. पाठोपाठ उद्धव ठाकरे येत आहेत संध्याकाळपर्यंत, तेही इथे भेटीगाठी घेतील, संयुक्तरित्या या सगळ्यावरती मार्ग काढण्यासाठी तुम्ही विरोधक म्हणून सरकारसोबत काही डायलॉग करायच्या मोडवरती आहात का, किंवा तशी काही पहिली या सगळ्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करायचा निर्णय सरकारने घ्यावा आणि त्याच्यानंतर सरकारचा दृष्टिकोन आहे काय जाऊ, असं उदयनराजे त्या ठिकाणी बसले होते आम्ही बसताना आणि उदयनराजेंनी त्या ठिकाणी सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यांचा नाव भेटून आलं आणि त्यांच्या कानी हे सगळं राहणार आहे, तुमची त्यांची चर्चा आयोजित करणार आहे असं त्यांनी सांगितलं. तसं काही झालं तर काय होतं याचं कधी आपण बोलू, चला निघायला पाहिजे. ते सत्तेत आहेत त्यांनी आम्हाला सांगू नये असं पवारांनी यावेळी बोलताना म्हटलंय. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट समंजसपणाचं असं देखील शरद पवारांनी म्हटलंय. पोलिसांना दोष देता येत नाही, त्यांची नोकरी आहे. अचानक पोलीस येतात आणि लाठीचार्ज करतात, कोणीतरी आदेश दिलेच असतील ना, कुणातरी फोन आलाच होता असं देखील शरद पवारांनी म्हटलंय. मी कुणाच्याही राजीनाम्याची मागणी करत नाही, 28 वर्षापूर्वी गोष्ट ते काढतायत. माझे सहकारी सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय ते सत्तेत आहेत त्यांनी आम्हाला सांगू नये असं शरद पवारांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे.